न्यूज आदिवासी बातमी पत्राच्या सर्व प्रेक्षकांना आदिमा पाडवीचा नमस्कार। नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा गावाचे बाबा जालमसिंग महाराज यांच्या स्वप्नदृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या धामणदारी परिसरातील या मोगी मातेकडे बर्डीपाडा चाहराफळी सडकेफळी तसेच परिसरातील इतर गावाचे भाविक दरवर्षी डोंगरात वसलेल्या धामणधरी येथील या मोगी मातेकडे चांगल्या पावसासाठी प्रार्थना करत असतात। यावर्षीही नागरिकांनी आदल्या दिवशी हनुमान मंदिराच्या प्रांगणात रात्रभर भजन कीर्तन करत सकाळी ढोल वाजत नाचत धामणदारी या मोगी मातेकडे प्रयाण करून त्या ठिकाणी चांगल्या पावसाची प्रार्थना केली। दरम्यान बाबा जालमसिंग महाराज यांनीही आई या मोगी माता चांगला पाऊस देईल आणि चांगले पीक उत्पन्नाला येईल अशी याचना केली आहे। आई या मोगी मातेकडून पाणी घेऊन शेती पिकांसाठी चांगला पाऊस आल्यानंतर चांगले उत्पादन मिळते अशी श्रद्धा आहे। चांगला पाऊस आल्यानंतर पुन्हा भाविक शेतीमधून आलेल्या उत्पादनापैकी देवीकडे यात्रेदरम्यान धान्य भेट देतात। यावर्षी चांगल्या पावसाची अपेक्षा असून भाविक पाणी पूजेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कैलास पाडवी, TTC न्यूज रिपोर्टर। अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बातम्या व जाहिरातीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। तोपर्यंत नमस्कार। Hey!